शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने ठाकरे गटाचे भर रस्त्यात भजन पोवाडे आंदोलन। जालन्यात रस्त्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने पोवाडे गात आंदोलन करण्यात आले। शहरातील गांधी चमन ते मोतीबाग बस स्टँड ते लक्कडकोट रस्ता अशा अनेक रस्त्यांची दुरावस्था होऊन त्यात मोठमोठे खड्डे पडलेत। मागच्या 20 वर्षापासून या रस्त्यांची एकदाही दुरुस्ती केली गेली नाही आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। याशिवाय ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं गेलं, मात्र अद्याप या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आज मोतीबागेजवळ भर रस्त्यात मंडप टाकून ठाकरे गटाने पोवाडे आणि भजन गात या प्रशासनाचा निषेध केलाय। दरम्यान येणाऱ्या काही दिवसात रस्ता झाला नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। त्यावर शिवसेनेकडून काय पावलं? मी सांगितलं हो बरोबर आहे की आज जालना शहरातल्या सर्वच रस्त्यांकडं आपण जर बघितलं, एक 4 रस्ते सिमेंटचं झाले म्हणजे संपूर्ण शहर हे चांगलं झालं असं नाही। आणि म्हणून अगोदर कन्हैनगरला आंदोलन झालं, तो रस्ता झाला, नूतन वसाहतला केलं अभिनव आंदोलन, तोही रस्त्याचं आता काम सुरू केलं, आता ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आहे, नंतर लक्कडकोटला करणार, चंदनझिऱ्याला करणार। आज चंदनझिऱ्या 25,000 वस्तीचं आज एक मला वाटतं तो भाग आहे, 25-30 हजार वस्तीचा, आणि तिथला प्रमुख रस्ता अत्यंत वाईट आहे। हे आमचे JK चव्हाण चंदनझिऱ्यामध्ये राहतात, त्यांना विचारा काय अवस्था आहे। आज सिंधी बाजार, अरे बाजारपेठेचं ठिकाण, आणि सिंधी पंचायत वाड्याकडनं तुम्ही जर देऊळगाव राजा रोडकडे निघाले तर काय रस्त्याची अवस्था झाली। लक्कडकोट म्हणजे जुना जालना आणि नवीन जालन्याला जोडणारा रस्ता, तिथली काय अवस्था, म्हणजे असे अनेक रस्ते, प्रत्येक रस्त्यावर जाऊन आम्ही आंदोलन उभं करू आणि स्थानिक लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेऊ आणि ही एक लोक चळवळ या शहरामध्ये करू। हां भजन बाकी म्हणा भाऊ, तुम्ही नगराध्यक्ष असताना तुमच्या कार्यकाळात हा रस्ता तयार झाला, त्यानंतर आता या रस्त्याकडे कोणी पाहायला तयार नाही, काय आंदोलन आपलं? हे आंदोलन असं आहे की मी नगराध्यक्ष असताना 2004 खरं तर हा नवीन रस्ता मी एक पर्यायी रस्ता शहराला म्हणून केला होता की गांधी चमन ते छत्रपती संभाजी उद्यान या रस्त्याला पर्यायी रस्ता हा रस्ता असला पाहिजे, कारण की त्या रस्त्यावर सरस्वती भवन शाळा, शनी मंदिर, उर्दू शाळा, यामुळं रस्ता सातत्यानं तिथं ट्रॅफिक ब्लॉक व्हायची आणि म्हणून हा पर्यायी रस्ता मी केला। हा जुन्या जालन्यातला पहिला रस्ता आहे की ज्याला डिव्हायडर होतं, अत्यंत चांगला रस्ता हा केला होता आणि 20 वर्ष झाली आहे, याची एकदाही दुरुस्ती झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भागामध्ये जे राहणारे जे नागरिक आहेत, आमच्या माता भगिनीला घर 5 ते 6 वेळा झाडून घ्यावं लागतं, रेल्वे स्टेशनला मालवाहतूक गाडी आल्यानंतर सर्व ट्रक्स आपला माल घेऊन या रस्त्यानं जातात आणि तुम्हाला सांगतो भांडे, तुमचं घर हे साफसफाईमध्ये माझ्या या माता भगिनीचा वेळ जातो। मी अनेकदा निवेदनं दिली तरी काही उपयोग झाला नाही आणि म्हणून जालना शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं, कन्हैयानगरमध्ये 4 ते 5 तरुणांचा मृत्यू झाला रस्त्यामुळं, तिथं मोठं आंदोलन केलं मी, अब्दुल सत्तार साहेबांना घेराव घातला, त्यानंतर नूतन वसाहतमध्ये खड्डे मोजणे, खड्ड्यांचं नामकरण असं अभिनव आंदोलन केलं आणि त्यानंतरच या रस्त्यांच्या कामाला महानगरपालिकेनं सुरुवात केली आणि या शहरातल्या नेत्यांचं सुद्धा नंतर लक्ष गेलं या रस्त्यांकडं आणि म्हणून 31 डिसेंबर कसा करायचा, या गावातल्या तरुणांनी एक खरं तर म्हणजे हा मेसेजिंग कार्यक्रम आहे की तरुणांनी आपलं आयुष्य लोकांच्या आणि लोकांच्या दुःखांसाठी प्रश्नांसाठी वेचलं पाहिजे आणि म्हणून हा 31 डिसेंबर आम्ही शेवटचा दिवस हा 23 एक अपेक्षा घेऊन की 24 तरी हा रस्ता होईल, या रस्त्यामुळं या भागातल्या नागरिकांनाच नव्हे या रस्त्यावरनं शहरातले खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे संभाजीनगरकडं आणि बाहेर शहराच्या बाहेर जात असतात, म्हणून हा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे।